नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्तीत जास्त वापर करत असलेल्या विद्युत ऊर्जेची जी निर्मिती होते त्यापैकी बराचसा भाग मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वानुसार केली जात असते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वानुसार वीज निर्मिती करण्यासाठी आपल्याला जनित्र हे साधन वापरावे लागते. या जनित्राची रचना थोडक्यात अशा पद्धतीने असते. यामध्ये फिरणारा एक अक्ष असतो आणि या अक्षाच्या भोवती विद्युत वाहक तारेचं वेटोळं बसवलेलं असते आणि ही सगळी रचना एका स्थिर चुंबकामध्ये फिट केलेली असते. किंवा आणखी दुसरी पद्धत अशी असते की चुंबक फिरता असतो आणि हा अक्ष एका ठिकाणी स्थिर असतो. अशा दोन पद्धतींच्या रचनेने विद्युत जनित्र बनवले जाते. विद्युत जनित्र फिरण्यासाठी म्हणजे त्याचा अक्ष फिरवण्यासाठी टर्बाईनचा वापर होत असतो आणि हे टर्बाईन फिरवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने त्या टर्बाईनच्या पात्यांवर दाब देऊन आपण ती पाती फिरवतो आणि जनित्राला फिरल्यानंतर किंवा जनित्र फिरल्यानंतर त्या ठिकाणी विद्युत निर्मिती होत असते.